हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीस किचन। आज आपण बटाट्यांची कतलेची रेसिपी बघणार आहोत, जी कमी वेळामध्ये आणि काही मसाले न वापरता आज आपण बनवणार आहोत आणि टेस्टला खूप छान असेल। तर चला चल मग बघू रेसिपी। मी इथे 5 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे छोटे छोटे साईजचेच घ्यायचे आहेत, म्हणजे छान बनतात। आणि कतलीची साईज तुम्ही बघू शकता, ह्या साईजने मी गोल गोल कतल्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी पाणीमध्ये ठेवलेल्या। आत्ता मी ह्या मी पाणी काढून घेतलं आहे आणि ते आता आपण बनवण्याच्या प्रोसेसकडे जाऊ। आता मी इथे एक पॅन घेतलाय आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलंय आणि ते गरम झाल्यावर आपण जे पाणी काढून घेतलेल्या कतल्या होत्या त्या सर्व ह्याच्यामध्ये घालू आणि व्यवस्थित आपण गरम तेलावर हाय फ्लेमवर आपण परतून घेऊ। कतल्यांना आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचे आहे ज्यावेळी तोपर्यंत त्यांच्यावर गोल्डन कलर येत नाही। आपण थोडं इथे शिजवून घ्यायचे आहेत त्या, म्हणजे कसं नंतर शिजायला वेळ लागत नाही। बघू शकता कतल्यांवर थोडा गोल्डन कलर आलाय आणि जे बटाट्यांचा जो स्टार्च असतो तो निघत चाललाय आणि एकदम सॉफ्ट व्हायला आलाय, तर असे झालेले आहेत गोल्डन कलर बघू शकता। आता आपण या स्टेजला आपण ह्या सर्व पतल्या प्लेटमध्ये काढून घेऊ। बघू शकता मी सर्व कतल्या काढून घेतल्या। त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय। ही भाजी आपल्याला कमी तेलामध्ये बनवायची आहे तर इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या थोडंसं परतून घेऊया आपण आणि लगेच काढून घेऊ। बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा जिरं घालू, ते व्यवस्थित थोडंसं परतून घेऊ। जिरं गोल्डन झाल्यावर यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या होत्या आणि 2 हिरव्या मिरच्या मध्यम आकाराने कापून घेतल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि ह्या मी तेलावर परतून घेते। तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी तिखटवाली मिरची यूज करू शकता। तर असं आम्ही परतून घेतलंय, बघू शकता लसणीचा कलर थोडा चेंज झालाय। यामध्ये आता आपण ज्या कतल्या करून घेतलेल्या होत्या फ्राय, ते आपण घालू। आता आपण ते व्यवस्थित परतून घेऊ। बघू शकता परतून असं 2 मिनिटं मी ठेवून दिलं होतं, तर आता 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा काळी मिरची पावडर आणि सुखी जी लाल मिरची आपण तळून घेतलेली होती ती हाताने अशी स्मॅश करून घालू। बघू शकता मी हातानेच अशी स्मॅश करून घातलेली आहे आणि त्यावर आपण आपल्या चवीनुसार मीठ घालू आणि 1 टोमॅटो बारीक चॉप करून घालू, म्हणजे तो व्यवस्थित पटकन मेल्ट होईल। आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। बघू शकता मी 1-2 मिनिटं असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता आपण यावर 1-5 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊ। गॅसचा फ्लेम लो ठेवलाय आणि लो फ्लेमवर असं मी 5 मिनिटं ठेवलेलं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढू। व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता ही भाजी खूप कमी वेळामध्ये आणि काही मसाले न वापरता खूप छान अशी टेस्टी बनते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।